तर मंडळी नमस्कार आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आणि व्हिलॉग चालू केलो होतो आणि घोळ झाला असा की माझा जो कॅमेरा आहे 140 डिग्रीचा जो ॲक्शन कॅमेरा आहे त्याचा जी माईक आहे ती वायर खराब होती आणि आवाज येत नव्हता, त्यामुळे ह्या व्हिडिओला आवाज नाही तर इथून म्हणजे या क्लिपला आवाज नाही. तर मी पेढा खाऊन आपल्या व्हिलॉगिंगला चालू केलेलं आहे असं ह्यात सांगितलं होतं आणि पेढा तुमच्यासमोर आता खाल्लेला आहे. तर आजपासून व्हिलॉगिंगला चालू, नवीन संकल्प आहे. आणि मंडळी हा आमचा ऊस आहे. मी पाणी चालू करायला आलो होतो आणि पाणी म्हणजे गेलेलं आहे. आणि तुम्हाला हा ब्लॉग म्हणजे हा कॅमेरा कसा वाटतो, 140 डिग्रीचा आहे इकेनचा, कसा वाटतो ते तुम्ही सांगायला विसरू नका. ट्रायपॉड पण आहे माझ्याकडे, तो पण यूज करणार आहे. परंतु हे हातात धरायला जरा मस्त आहे म्हणून मी हेच वापरतो आहे. बघू आता कसा होतो आहे. तर संकल्पमध्ये मी तुम्हाला फेसबुकला अपडेट केलं होतं. फेसबुकला मला फॉलो करायला विसरू नका. इतर सोशल नेटवर्किंग साईटवर पण मी आहे. तर यामध्ये नेट सम नाही, इट्स माय फेसबुक दिसत असेल तर तुम्हाला लिंक टाकलेलं आहे खाली. तर यामध्ये मी संकल्प केला होता तो म्हणजे 30 व्हिलॉग्स या वर्षात येणार आहेत. आता सिरियसली घ्यायलाच पाहिजे व्हिलॉग्स करायला, 2 वर्ष वाया घालवलेले आहेत. 30 विमा पॉलिसीज म्हणजे मी LIC एजंट आहे त्यामुळे 30 विमा पॉलिसीज करायच्या आहेत. आणि दर दिवशी 30 मिनिटे व्यायाम याची सुरुवात मी कालपासून केलेली आहे. तुम्ही मी काय व्हिडिओ केलं नाही, डायरेक्टच हे केलं आहे. आणि दर दिवशी कमीत कमी 3 ओळख नसलेल्या लोकांशी संवाद साधणे असे ते हे आहेत. बघू त्यातलं कोणतं कम्प्लीट होतं आहे. तर मंडळी बघू शकताय मी इथे दही आणि साखर घेतलेलं आहे. ढोकळा खाल्लेला आहे, त्याचा काही व्हिडिओ केलेला नाही. आणि कॉन्फिडन्स लेवल अजून वाढवायचा आहे, थोडा आहे परंतु त्यात वाढवायचं आहे. आणि जसे की चांगल्या कामाची सुरुवात करताना कधी पण दही आणि साखर खावं म्हणतात. आणि योग अत्यंत चांगला जुळून आलेला आहे. आणि आत्ताच पप्पांनी म्हणजे वडिलांनी माझ्या वडिलांनी दही आणलेली. म्हणजे आम्ही युजली दहीच आणतो, तसं की जसं की मट्टा किंवा सोडा ते विकतात किंवा ते कोको कोला असते तसलं काही वस्तू आम्ही म्हणजे खाद्याचे पदार्थ आहेत थंड पेय ते आम्ही खात नाही. दही आणि दहीच आणतो आम्ही, म्हणजे मलई दही जी असते ती 68 रुपयाला 1 लिटर येते. आणि आपल्या घरी दूध असते त्याचंही दही बनवलं तरी चालते, परंतु जर अर्जंट पाहिजे असेल तर असं विकत आणूनच खाणं चांगलं आहे. तर चालू करूया, नवीन सुरुवात, नवीन व्हिलॉग्स येत जातील. तर मंडळी कोणत्याही कामाची जर सुरुवात करायची असेल तर पहिल्यांदा जो कचरा आहे तो साफ करावा लागतो किंवा जो पूर्वी घाण झालेला आहे ते साफ करावं लागतं. आणि कसंही माझे गॅजेट्स असतील किंवा वस्तू असतील ते अस्ताव्यस्त टाकलेलं आहे आणि आता ते पहिल्यांदा साफ करावं लागणार आहे मला. आणि त्यासाठी तुम्ही टाईम लॅप्स एन्जॉय करा, मी तोपर्यंत साफ करतो आणि साफ केल्यावर भेटूया. पहिल्यात मी माझं जे टेबल आहे ते स्वच्छ केलेलं आहे, म्हणजे ही माझी कर्मभूमी असणार आहे. इथे मी व्हिडिओ एडिटिंग करत जाईन, इतर माझी सर्व कामे, माझा आता TET चा अभ्यास आणि इतिहासाविषयी मी थोडंसं वाचतो मिरजेच्या इतिहासाविषयी. आणि पुढील कोणते व्हिडिओ असेल त्यांचे प्लॅनिंग सर्व इथं मी करतो.
हे माझ्या हॉलमध्येच आहे आणि मला इथं कम्फर्ट वाटतं. कम्फर्ट जाऊ तिकडे काय असेल ते वाटतं. सो आणि आहे पुढा व्हिडिओ, इट्स डे टू अँड चाललो आहे मी मिरजेला. आज प्लॅनिंग आहे उरसात फिरायचं थोडं आणि परत कॉलेजला जायचं. कॉलेजमध्ये थोडंसं काम आहे ते करायचं आणि LIC जायचं. आणि काय काम होतं सांगतो तुम्हाला, येईल तसं व्हिडिओमध्ये बघत राहा. हे आमच्याकडचे रस्ते बघा कसे झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. एकदम झकास रस्ते झालेले आहेत त्यामुळे गाड्या सुरळीत झालेल्या आहेत. सगळ्यात त्रास पावणा पावसाळ्यात झालेला होता, परंतु आता मात्र त्रास होत नाही. एक नंबर झालेला आहे रस्ता. इथलं काम संपवलेलं आहे आपण महाविद्यालयातलं. 3 तास लागले खासच बसवून घेतलेले होते. तशी चूक माझीच आहे. परिस्थिती पुढे आल्यावर कळेल तुम्हाला, नाहीतर नाही कळालं तरी पण चालते. आता चालते माझं कॉलेज होतं माझं. तर चला पुढे जाऊ. तर मंडळी दुसरा दिवस हा माझा पूर्णपणे कॉलेज आणि माझा जो दाताचं काम होतं त्यामध्ये वाया गेलेलं आहे अक्षरश. कोणतं चुकी माझी तशी होतीच म्हणा. तर दुसऱ्या दिवशी व्हिलॉग जास्त करता आला नाही, जास्त म्हणजे एक टप्पा पण करता आला नाही. त्यानंतर चालू झाला तो तिसरा दिवस. तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो, व्यायाम केला. आज व्यायाम वाढवलेला त्यामुळे पुढे मला भरपूर तास झाला चालताना. जवळपास 30 बैठक उठापाशा मारलेलो आणि 30 जोर मारलेलो आणि इतर काही व्यायाम असं व्यायाम केलतो. एक दिवस बनवणार आहे व्यायामावर ही व्हिडिओ, म्हणजे एक्झरसाईज काय काय करतो ते. त्यानंतर पुढे मग मित्र आला आणि मित्राबरोबर मी मिरजेला गेलो. उरसाला जायचं की नाही जायचं की नाही, आज सेकंड डेचा हा थर्ड दिवशी आज पण जायचं की नाही म्हणत शेवटी आम्ही गेलोच. तर मंडळी आत्ता इथून जे पुढचे फुटेज आहेत ते सगळं उरसातील असतील आणि तुम्ही पहा, आनंद घ्या आणि कसं वाटलं ते सांगा. आणि आज दिवसाचा म्हणजे व्हिडिओचा 3रा दिवस आहे, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हेही सांगा. चला पुढे पहा. तर मंडळी आपण आलेलो आहोत आता मिरजेच्या उरसामध्ये आणि आवाज येत असेल की नाही मला माहित नाही, परंतु मिरजेचा उरस भरलेला आहे. आयुष्यात कधी तो एक कितीला आहे चांगला आहे का कॅमेरा घ्यायची. हा हो एक कॅमेरा कसला, हे ऍक्शन कॅमेरा आहे सगळं शूट येत. कितीला भेटते त्या
इथली हीच करते बाबा, करते शूटिंग किया तो चलता है ना। हे उचलायचं असेल ना एकट्याला काय उचल तू तुला हे फ्रेंड्स, सो धिस इज द रॅप ऑफ द व्हिडिओ अँड पुढील व्हिडिओ तुम्ही पाहत राहा, असंच टाईम लॅप्स आहे आणि काही दोन तीन शॉट आहेत. यानंतर आम्ही म्हणजे पूर्ण फिरलो, उरुस फिरलो काही, आणि परत थंड कोल्ड ड्रिंक्स घेतले म्हणजे ऊसाचा रस पिला आणि आम्ही आमच्या परत घरी आलो आणि असंच एन्जॉय केला आम्ही आमचा मिरजीचा उरुस, दर्शन घेतलं. चला तर हा झाला माझा पहिला व्लॉग, आपल्याला कसा वाटला कॉमेंट्समध्ये कळवा. रॉ फुटेज आहे एकदम, अजून एडिटिंगवरही भर देणार आहे आणि तसं स्टोरी लाईन ही एकदम म्हणजे असं काही मला खास वाटली नाही, तरी पण तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कळवा. मी माझा व्हिडिओ आता तुमच्या समोर ठेवलेला आहे. धन्यवाद. Thank you.
जे खेळण्यापेक्षा घरात जाऊन दोनदा गेम खेळलेलं काय होईल, 20 रुपयाला 5 वेळा मारायला येतात, त्यापेक्षा आपण पबजीच खेळ.